छत्रपती संभाजीनगर शहरातील पाण्याचा प्रश्न राज्यात चांगलाच गाजलेला होता आणि अजूनही हा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. म्हाडा कॉलनीमध्ये मागील 4 महिन्यांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे तर मागील 20 दिवसांपासून तर पाणीच आलेले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिक महिलांनी म्हाडा कार्यालयावर हंडा मोर्चा काढून रोष व्यक्त केला आहे. हंडे वाजवत घोषणा देत पाण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली आहे. जर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर आम्ही मनपा आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या मांडू असा इशारा देखील यावेळी महिलांनी दिला आहे. आमच्या इथं बाबा पेट्रोल पंप म्हाडा कॉलनी इथे गेल्या 4 महिन्यापासून आम्हाला पाणी नाही आहे. आम्ही टँकर आणून आणून फार परेशान झालेलो आहे. आमच्या महिला आता पूर्ण ह्या रस्त्यावरती उतरलेल्या आहे. ही महानगरपालिका झोपेचं सोंग घेतीये की काय घेतीये, यांना आम्ही सर्व महिला मिळून जागी करणारच आहोत. आजच्या आज आमचा जर म्हाडा कॉलनी वासियांचा पाणी प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही हंडा मोर्चा घेऊन आम्ही ऐकताल्या समोर आमचा ठिय्या मांडून बसणार आहोत. आम्हाला पाणीच येत नाहीये. 8 आठवड्याला पाणी होतं पण अजिबात पाणी नाहीये. 4 महिने झाले पाणी नाही आम्हाला. कुठपर्यंत आम्ही आणणार आहे टँकर? माझं नाव, मी माजी सभापती जिल्हा परिषद महिला बालकल्याण सौ निर्मलाताई शेलार.